2007 मध्ये आम्ही लातूर रोडला जात असताना तिथे शालाबाह्य मुलं भरपूर दिसली आणि त्यावेळेस शालाबाह्य मुलांचा सर्वे चालू होता. आम्ही साहजिकच आम्ही नवीन नोकरी आम्ही जिल्हा परिषदला शिक्षक होतो आणि नवीन नोकरी म्हणल्यावर एक जोश राहतो की आपण खूप चांगल्या भावनेनं काम करायचं. अगदी तसंच झालं आमच्या बाबतीत पण. जेव्हा आम्ही त्या वस्तीमध्ये गेलो की तिथं विचारलं त्या 100-150 मुलं दिसल्यानंतर आम्हालाही थोडंसं वाटलं की हे भारताचं भवितव्य आपण रस्त्यावर इथं फिरताना दिसतंय, तर ह्याच्यासाठी आपण काय करता येईल म्हणून त्या वस्तीमध्ये आम्ही गेल्यानंतर त्यांना विचारलं की इथं कोण शिक्षक किंवा कोण आलतं का तुम्हाला तुमचं नाव वगैरे विचारायला, तर तिथं वस्तीमध्ये नाही म्हणून असं उत्तर आलं. नंतर आम्ही मग जे जवळची जी शाळा होती किंवा जे संबंधित शिक्षक होते त्यांना आम्ही जाऊन भेटलो की म्हणलं अशा अशी मुलं इथं शालाबाह्य आहेत तर त्यांना आपण एनरोल करून घ्या की मग त्यावेळेस त्यांच्याकडनं काही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. बरेच त्याला बराच कालावधी गेला त्या गोष्टीला आणि आम्ही नंतर असं केलं की त्या मुलांचा जो बायोडाटा आहे तो आम्ही सरकारला पाठवला, शासन यंत्रणेला पाठवला आणि त्याच्यानंतर मग एक त्या शिक्षकांकडनं एक लक्षात आले की म्हणले सर तुम्हीही जिल्हा परिषदला नोकरी करतात, म्हणले तुम्हालाही माहिती काय अडचणी असतात, ते आपण ह्या मुलांना एनरोल करून घेऊ शकत नाहीत कारण हे स्थलांतरित मुलं आहेत, कारण 6 महिने इथं काम असेल तर ते पुढं नंतर तिकडे जातात, त्याच्यामुळे आपण त्यांना करून घेऊ शकत नाही. मग शालेय पोषण आहार आपण जर देऊ शकलो असं आम्ही त्यांना म्हणलं, अनौपचारिक त्यांच्या असंच तुम्ही वर्गामध्ये बसू द्या, त्यांना जे काही पडेल कानावरती असं रस्त्यावरती फिरण्यापेक्षा शाळेमध्ये थोडेसे चांगले शब्द पडतील या अर्थानं आम्ही त्यांना अप्रोच झालो आणि त्यांनी ते तयार पण झाले. आणि ही आनंदाची बातमी घेऊन आम्ही जेव्हा वस्तीमध्ये गेलो तर ते मुळेकर काका म्हणून होते, ते वस्तीमध्ये गेल्यानंतर म्हणले चालेल सर उद्यापासून आपण मुलांना पाठवूयात म्हणले, पण एक काम करावं लागेल म्हणले की सर 400 रुपये महिना तुम्हाला हजेरी द्यावी लागेल म्हणले. आम्ही एक तर शिक्षण सेवक होतो, 28 रुपये पगार होता आणि ह्यांनावरून 400 रुपये हजेरी देणं हे कुठंतरी संयुक्तिक किंवा गणित जुळत नव्हते, कारण आम्ही ह्यांच्या मुलांसाठी सगळ्या यंत्रणेशी आम्ही भांडलो, वाईटपणा घेतला त्याच्या बदल्यात ते या पद्धतीनं बोलतात. मग थोडंसं आम्ही आवेशात ह्यांनी म्हणले की आता तुमच्या वस्तीमध्ये येऊनच शिकवायचं राहिले, ते आनंदाने त्यांनी स्वीकारलं. खरं तर त्यांच्याकडनं मिळालेली ही संकल्पना आहे म्हणून आम्ही तिथं मग भटक्यांची शाळा ह्या नावाखाली आपण तिथं झाडाखाली पाल्यांवरती आपण शाळा घेतली. मग तिथं मुलांना अनौपचारिक शिक्षण तर शिकवतच होतो, त्याचबरोबर वस्तीतल्या जे काही अडचणी होत्या म्हणजे महिलांचे ॲनिमियासारखे आजार, त्यांच्या डिलवऱ्या, मुलींचे रक्त म्हणजे रक्त कमी असेल तर त्यांना पोषण आहार, अशा पद्धतीचं आपलं थोडंसं तिथं चालू होतं. तिथं आम्ही 2007 ते 2014 या एवढा मोठ्या कालावधी आम्ही तिथं काम केलं, पण एक गोष्ट लक्षात आली की त्या वस्तीमधनं मुलांना बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. आपण म्हणतोत ना जसं माहोल आहे तसं मुलं घडत जातात, म्हणून आम्ही स्नेहग्रामची निर्मिती केली. म्हणजे पालक जरी कुठे गेले चांगल्या पद्धतीचं त्यांना उत्तम शिक्षण, कारण मला अगदी मी ठामपणे सांगते दादा की आपण जर व्यवस्थित शिकलो तर आपल्या विचारांमध्ये सुद्धा प्रगती होती. अन्न वस्त्र निवारा ह्या तर गरजा आहेत पण आपण शिकणं तितकंच महत्त्वाचं आहे, म्हणून ही स्नेहग्रामची निर्मिती झाली. आणि सुरुवातीला शाळा ही खांडवीमध्ये होती आणि खांडवीमध्ये आम्ही एक वर्ष काढलं आणि म्हणजे 2015 आपण जेव्हा खांडवीमध्ये होतो दुसऱ्या वर्षी त्यांनी दुप्पट भाडेवाढ केली, त्यावेळेस 25 मुलं होते आणि एक वर्षाचं भाडं एकदमच द्या असं ते म्हणले. ते आम्ही काही देऊ शकत नव्हतो कारण मी राजीनामा दिलता, कारण आमच्या घरून आम्हाला कसला सपोर्ट नव्हता. तू सामाजिक काम करतोय कोणी सांगितलंय तुला, म्हणजे एक तुला काय गरज आहे सामाजिक काम करण्याची, त्याच्यामुळं तो घरचा आम्हाला बिलकुल सपोर्ट नव्हता आणि ह्यांना तर अगदी कमी पगार होता. मग हे करणं शक्य नव्हतं कारण हे सगळं लोकसहभागावरती चालतं. आणि नंतर मग आम्ही इथं कोरखळ्या गावामध्ये मान्यता घेऊन ठेवलेली होती अगोदरच आणि मग तिथं आपण इथं आलो. 6 महिने आपण घरकुल जे शासनाचे असतात कणे त्याच्यात 6 महिने आपण एक शाळा चालवली. मग प्रकल्पाला आपली स्वतःची जागा लागती हे आम्हाला लक्षात आलं, कारण 25 मुलं आणि एवढा मोठा पसारा घेऊन कुठं जायचं. मग त्यावेळेस ना ह्यांनी सोसायटीचं कर्ज काढलं, माझे जेवढे दागिने होते तेवढेही केले आणि माझ्या आईनं काही
मदत केली आणि त्या माध्यमातून आज हे पावणे तीन एकरच आपण घेतलं. इथं आल्यानंतर एकही झाड नव्हतं. तुम्ही बघितलं असेल परिसरामध्ये साधारण 1,000-1,500 झाडं आहेत आणि इथं हे बांधकाम आपल्याला आनंदवनने उभा करून दिलेलं आहे. म्हणजे आजचं जे स्नेहग्राम उभं आहे ते आनंदवन श्री कौस्तुभदादा आमटे आणि विकासभाऊ आमटे यांच्या माध्यमातूनही उभा राहिलेला आहे. आणि हे जेव्हा हे बांधकाम चालू असताना एक आम्ही डोक्यावरती ऊन घेतलं होतं त्यावेळेस आपण एक आम्ही लक्षात घेतलं की इथं झाडांची संख्या वाढवली पाहिजे कारण पूर्ण माळराने आजूबाजूला कोण नाहीये. 2 शिवावरती हे गाव आहे. इथं लांडग्यांचा वावर असतो, विषारी साप पण आहेत. अशा अनेक इथं आल्यानंतर एक एक आम्ही प्रश्न पडत गेले आणि दूरवर मनुष्यवस्ती नाहीये आणि कार्यकर्ते नाहीयेत कारण आपला सामाजिक प्रकल्प आहे. त्याच्यामुळं महिन्याच्या महिन्याला आपण लोकसहभागातून त्यांना मानधन देऊ असं नाहीये. पण ह्या गोष्टी आम्ही गेली 14 वर्ष झालं फेसिंग करतोय आणि आमचा जो मूळ घटक आहे मुलं, तर मुलांना शिकवण्यासाठी अनेक इथं योजना उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत. जसं की मला जे शिक्षिका म्हणून आलेले अनुभव की जे मला DEd शिकवलं जातं पदविका अभ्यासक्रमामध्ये ते निकष तर इथं काहीच लागू पडत नाही. जेव्हा आपण तुम्ही मुलांपुढं उभा राहतात त्यावेळेस ते निकष अजिबात लागू पडले नाहीत हा मला आलेला अनुभव. आणि मग आणि त्यातली त्यात स्थलांतरित किंवा भटका समाज किंवा जे कोविडमध्ये गेलेले मुलं आहेत, पालक आहेत, अशा मुलांना किंवा स्थलांतरित मुलांना शिकवणं फार मोठं टास्क आहे कारण ते एका ठिकाणी बसत नसतात. सगळ्यात महत्त्वाचं त्यांना अभ्यासाची आवड नसती, मग काय करता येईल. ह्याच्यातनं मला ॲज अ शिक्षिका म्हणून टास्क होत आहे की मग त्यावेळेस मला नामदेव माळी यांची पुस्तकं मला वाचायला मिळाली, त्यामुळे थोडी दिशा मिळाली. मी इथं पहिल्या दिवस आलो तर मला 10-15 दिवस झाले. मला काही येत नसल्याने मी दिवसभरातून 1,00,000 गिरवत होतो. आता तसं थोडं थोडं येत राहिलं. मी आता हळूहळू वाचायला लिहायला व्यवस्थित कुठं न चुकता न हे करता व्यवस्थित शिकतो. लिहिलं वाचलं आता मला लिहायला वाचायला ते इथे येण्याच्या अगोदर म्हणजे तुझ्या आई वडील काय करत होते? इथले पूर्ण जबाबदारी मुलं सांभाळतात. प्लस ते बँकेमध्ये जे जमा झालेले आहेत ते बाहेर जाऊन खरेदी करणं म्हणजे विड्रॉल पे स्लिप विड्रॉल स्लिप हे सुद्धा आम्ही मुलांना देत आहोत. बाल संसद आहे, बाल न्यायालय आहे, ग्रामसभा आहे, असे अनेक उपक्रम आम्ही आमच्या स्नेहग्राम मध्ये राबवत आहोत.